डियर स्टूडेंट्स, आई एम डॉक्टर राजीव सप्रे. दिस इज लेक्चर नंबर 30 अबाउट द टॉपिक टोपोलॉजी ऑफ मैट्रिक स्पेसेस. इन प्रीवियस लेक्चर वी हैव सीन टू रिजल्ट्स विच वेयर समवॉट सिमिलर टू बट टोटली डिफरेंट टू द सिमिलर रिजल्ट्स अबाउट ओपन सेट्स. इन द सेंस, इन केस ऑफ ओपन सेट्स वी हैव प्रूव्ड दैट arbitrary union of open sets is open. If you have a metric space x comma d, and if you take any collection of open sets, open subsets of x, we can say, then their union is open. And if you take finite collection of open sets, then their intersection is open. So arbitrary union of open sets is open and finite intersection of open sets is open. But in case of closed sets, it is exactly opposite. In the sense, we say that finite union of closed subsets of a metric space is closed and arbitrary intersection of closed sets is closed. And here we have used those results about open sets. In the proofs of these results, it is the beauty of mathematics, how you are using previous results. And also we are effectively using De Morgan's rules. Now, in case of those two results, the second result, that it was a finite union of closed sets is closed. Asa apan tithe siddha kela, right? What we proved? Finite union of closed sets is closed. This is what we proved. Now, why this word finite? If I take infinite union of closed sets, is it not closed? We should answer this, because whenever you are saying finite union, if I replace this word by infinite, is there any problem? See, for that, what you do is take a collection of, say, closed sets 1 upon n to say 2. हे सर्व क्लोज सेट्स आहेत. क्लोज्ड इंटरवल इज क्लोज सेट. ऑलरेडी आपण एक रिझल्ट प्रूव केलेला आहे की एव्हरी क्लोज्ड स्फिअर इज अ क्लोज्ड सेट. सो दिस इज अ क्लोज्ड इंटरवल इन आर, वन अपॉन एन, अँड वेअर यू टेक एन, यू व्हॅरी फ्रॉम कॅपिटल एन. इंडेक्स सेट त्या एनचा कॅपिटल एन आपण घेऊ. आय विल इरेज दिस सो दॅट इट विल बी प्रॉपरली सीन. एन बिलॉंग्स टू कॅपिटल एन. म्हणजेच काय झालं बघा, याच्यामध्ये तुमचा एन व्हॅरी होत गेला की ह्या सर्व हे आपलं कलेक्शन आहे. आपण इथे म्हणणार दिस इज अ कलेक्शन, आर्बिट्ररी कलेक्शन ऑफ क्लोज सेट्स. आर्बिट्ररी म्हणण्यापेक्षा दिस इज अ कलेक्शन ऑफ इन्फिनाइटली मेनी क्लोज सेट्स. वन अपॉन एन, एन विल व्हॅरी. मग ते त्याचं ह्याचं सर्वांचं मी युनियन समजा घेतलं, युनियन घेतलं याचं, तर काय होईल बघा. इट विल बी, फर्स्ट इज वन, सो इट विल बी क्लोज्ड इंटरवल 1 to 2 युनियन. Whenever I take n is 2 now, it will be 1 upon 2, 2, 2, 1 upon 2, 2, 2, correct? So, this will go on. Then what? It will be union 1 by 3 to 2, like this, so on, etc. Finally, in general term will be, general closed interval will be 1 upon n, 2, and this will go on. इनडेफिनेटली, बिकॉज एन इज फ्रॉम कॅपिटल एन. आता जर ह्याची तुम्ही जॉमेट्रिकली हा काय आहे विषय हे जर बघायचं मनात आणलं तर काय होणार बघा. दिस इज युअर रिअल लाईन सपोज. आणि तुम्ही काय करतात, इथे समजा हा झिरो आहे, ठीक आहे, इथे समजा हे वन आहे आणि इथे टू आहे. मग हे जे तुमचं 1 to 2 पहिलं क्लोज्ड इंटरवल हे आहे 1 to 2, राईट, दिस इज दॅट क्लोज्ड इंटरवल 1 to 2. त्याच्यानंतर 1/2 to 2, सो यू आर कमिंग हिअर 1/2 to 2, हे क्लोज्ड इंटरवल झालं. त्याच्यानंतर 1/3 to 2, दिस इज सपोज 1/3, दिस विल गो लाईक दिस. आणि ह्या सर्वांचं युनियन ज्यावेळी तुम्ही घेणार त्यावेळी काय होणार बघा. ॲक्च्युली इथे काय होतं बघा, पहिलं जे क्लोज्ड इंटरवल आहे 1 to 2, इट इज सबसेट ऑफ सेकंड क्लोज्ड इंटरवल, प्रॉपर सबसेट 1/2 to 2.
it is again proper subset of 1 by 3 to 2. But whenever I take union, what will be the interval which contains all these intervals? Union म्हणजे काय होणार? याचं 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 युनियन. तुम्ही ज्यावेळी ए युनियन बी युनियन सी असं लिहिता त्यावेळी काय असतं आणि ह्याच्यामध्ये कसं आहे बघा, हे नेस्टेड आहे वन हाफच्या आत, सॉरी वन हाफ, वन बाय टू टू टूच्या आत हे वन हाफ आहे, पुन्हा वन बाय थ्री टू टू याच्या आत हे वन बाय टू 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 आहे, नेस्टेड आहेत. अदर वे म्हणजे असे जनरली नेस्टेड म्हणजे आपण काय म्हणतो, पहिल्या इंटरवलच्या आत दुसरं इंटरवल, मग नेस्टेड इंटरवल, त्याच्या आत तिसरं इंटरवल. इथे आपलं पहिलं इंटरवल जे आहे इट इज सबसेट ऑफ सेकंड, सेकंड इज सबसेट ऑफ थर्ड, थर्ड इज सबसेट ऑफ फोर्थ, एटसेट्रा. आणि हा जो एन आहे तो शेवटी कुठे टर्न होणार? झिरोला. म्हणून आपण काय म्हणतो, सर्व या सर्वांचं युनियन आपण काय म्हणणार, ओपन ॲट झिरो क्लोज्ड ॲट टू. मग हे काही ओपन हा सेट क्लोपन सेट आहे, दिस इज नॉट क्लोज्ड इंटरवल. दॅट मीन्स वॉट, यू हॅव अन एक्झाम्पल वेअर देर आर इन्फिनाइटली मेनी क्लोज्ड सेट्स बट देअर युनियन इज नॉट क्लोज्ड. That is why that word finite matters. If I replace that word finite by infinite, we come into contradiction like this. So I hope you understand. Diagrammatically, ज्यावेळी आपण या सर्व गोष्टी समजावून घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी ते आपणाला चांगलं लक्षात येतं, हे त्यातलं तुम्ही समजावून घ्या. So diagrams are very important. Diagrams tell you, diagrams make you understand the concepts. ठीक आहे. Now we will go to further part, and in that we will now study very important concept about metric space. Actually every concept is important because you should come to know that whenever I define certain thing, whenever we define certain thing in metric topology or anywhere in mathematics, those ideas are used to develop the theory further. So now we will study some new idea, and it is limit points and isolated points, but we will basically go for limit points. We will say limit points. What is limit point? Okay, so limit point is a point in a metric space which is very near to a particular set. Manje kasa baga, samjha ami asa matla, let x comma d be the metric space. Okay, and A is suppose subset of X. A point P, belonging to X is called limit point. It's called limit point also. There are certain names to that, accumulation point, cluster point, etc., but we will most of the times we will use a limit point. Okay, so point P belonging to X is called a limit point of A. Baga, ata pude mahatvacha aahe, if each open sphere, centered on X, this X should be small x, that capital X is reserved for the metric space. Okay, centered on point P belonging to X is called limit point of A, if each open sphere centered on P, okay, contains at least one point of A, other than P. So all these things are important. What is important? See, what we say, point is limit point of A, each open sphere centered at P contains at least one point of A other than P. आता हे मॅथमॅटिकली मी कसं लिहायचं, तर आपण असं लिहिणार की बघा, सपोज एक्स डी इज अ मॅट्रिक स्पेस, ए इज सबसेट ऑफ एक्स, पी बिलॉंगिंग टू एक्स इज अ लिमिट पॉइंट ऑफ ए, इफ
If what? Take any open sphere around P. So if for each r greater than 0, for each r greater than 0, SPR minus singleton P intersection of this with A is non-empty. Intersection is non-empty. What do you mean by this? See, आपण इथे काय म्हणतोय बघा, each open sphere, म्हणून आपण म्हटलं for each r greater than 0, open sphere centered on P म्हणजे SPR contains a point of A, म्हणजे intersection with A is non-empty. परंतु या open sphere मधून आपण P काढून टाकतो आहोत, other than P असं आपण म्हणतो. So SPR minus singleton P intersection A is non-empty for all r greater than 0. Any open sphere you take around the point P, any open sphere, so that radius can be as small as you think. In that open sphere around P, there exists a point of the set other than this point P. Now it may happen that P is not in the set. मग काही प्रश्नच नाहीये. आता समजा तुम्ही ओपन इंटरवल घेतलं तर A आणि B हे त्याच्यामध्ये नसतातच ना. ओपन इंटरवल AB समजा मी घेतलं तर A आणि B आर नॉट इन दॅट. मग ज्यावेळी तुम्ही A हा ओपन म्हणजे A हा लिमिट पॉईंट आहे का ओपन इंटरवल AB चा, B हा लिमिट पॉईंट आहे का, अनेक प्रश्न आपल्यासमोर यायला पाहिजेत. मग सेटमधले पॉईंट्स हे लिमिट पॉईंट असतातच असं आहे का? जसं आपण इंटिरियर पॉईंटच्या बाबतीमध्ये बघितलं की सेटमधला पॉईंट हा इंटिरियर पॉईंट असेलच अशी काही गरज नाही आहे. इट डिपेंड्स ऑन व्हॉट सेट यू आर टॉकिंग अबाउट. इफ यू आर टॉकिंग अबाउट ओपन इंटरवल ए बी, देन एव्हरी पॉईंट इन ओपन इंटरवल ए बी इज इंटिरियर पॉईंट. ए अँड बी द बाउंड्री पॉईंट्स ऑफ दॅट, दे आर नॉट इंटिरियर पॉईंट्स. क्लोज इंटरवल ए बी घेतलं तर आपल्या क्लोज इंटरवल ए बीच्या मधले जे सर्व पॉईंट्स आहेत, मीन्स बिटवीन ए अँड बी, दे आर ऑल इंटिरियर पॉईंट्स. बट ए अँड बी ते त्याच्यामध्ये असून सुद्धा ते इंटिरियर पॉईंट नाही आहेत, असं ते सर्व आपण त्यावेळी डिस्कस केलं होतं. तसंच आता लिमिट पॉईंटच्या बाबतीत आपण विचार केला पाहिजे. व्हॉट इज ऑल दिस? कुठले पॉईंट्स लिमिट पॉईंट्स आहेत, कुठले पॉईंट्स लिमिट पॉईंट्स नाहीत, एटसेट्रा एटसेट्रा. तर ह्या डेफिनेशनमधली थीम लक्षात घ्या की त्याचा खरा अर्थ काय, तो लिमिट पॉईंट आहे. लिमिट या शब्दामध्येच सर्व रडलेलं आहे. लिमिट पॉईंट्स मीन्स व्हॉट? इट इज अ पॉईंट व्हेरी नियर टू दॅट सेट. नाव व्हेरी नियर टू ही जी कन्सेप्ट आहे, हाऊ आय विल राईट इट मॅथमॅटिकली? आय विल से आय विल टेक एनी ओपन स्फिअर अराउंड पी, सो यू आर फ्री टू टेक रॅडियस ॲज स्मॉल ॲज यू रिक्वायर, ॲज स्मॉल ॲज यू वॉन्ट. आणि त्या ओपन स्फिअरमधून पी जरी मी काढून टाकला तरी उरलेला जो ओपन स्फिअर असेल त्याचं आणि याचं इंटरसेक्शन नॉन एम्प्टी असेल असं तुम्ही सांगता आहात. म्हणजेच काय झाला त्याचा अर्थ? की द पॉईंट इज व्हेरी नियर टू दॅट. बघा तुम्ही समजा आता एक साधं एक उदाहरण घेऊया. आपण ही रिअल लाईन काढली आपण, ओके, आणि त्याच्यामध्ये आपण एक समजा इंटरवल घेतलं कुठलं तरी. आपल्याला समजण्यासाठी घेऊया 0 to 1 हे क्लोज इंटरवल मी घेतलं. समजा हा माझा सेट घेतला मी, ए इज से क्लोज इंटरवल 0 1. मग 2 हा त्याचा लिमिट पॉईंट आहे काय? 2 बिलॉंग्स टू आर. इथे आपण कुठल्या मॅट्रिक्स स्पेसचा उल्लेख करतो आहोत? आर कॉमा डी, वेअर डी इज युज्युअल डिस्टन्स. 2 बिलॉंगिंग टू आर इज दिस लिमिट पॉईंट ऑफ 0 1. आपण लौकिकदृष्ट्या काय म्हणणार? 2 आय इट इज नियर टू 1. पण मॅथमॅटिकली तसं नाही आहे. नियर टूची आयडिया काय आहे? इफ आय ड्रॉ एनी ओपन स्पेअर, आता इथे बघा हा इथे तुमचा 2 असणार. मग इथे मी समजा 0.5 ही रॅडियस घेतली, आर समजा मी 0.5 घेतला आणि 2 भोवती मी ओपन स्फिअर काढलं तर ते 1.5 to 2.5 आहे. दिस ओपन स्फिअर 1.5 to 2.5 राईट डज नॉट कंटेन एनी पॉईंट ऑफ क्लोज इंटरवल 0 1 अदर दॅन 2 वगैरे हा विषयच नाही आहे. इट डज नॉट कंटेन द इंटरसेक्शन ऑफ दिस ओपन इंटरवल 1.5 अँड 2.5 अँड क्लोज इंटरवल 0 1 इज एम्प्टी. सो 2 कॅनॉट बी लिमिट पॉईंट. मग 1 हा लिमिट पॉईंट आहे का? बघा आता आपण इंटिरियर पॉईंटच्या बाबतीमध्ये काय म्हणणार? 0 to 1 हे जर माझं क्लोज इंटरवल असेल तर 1 इज नॉट इंटिरियर पॉईंट. कारण तो इंटिरियर पॉईंट असण्यासाठी आय मस्ट बी एबल टू फाइंड रॅडियस आर ग्रेटर दॅन 0,
so that if I draw open sphere around 1 with that radius, it is entirely inside this closed interval 0, 1. It is not possible. कितीही लहान तुम्ही रेडियस घेतली तरी 1 मायनस आर टू 1 प्लस आर हे ओपन इंटरवल इट विल कंटेन पॉइंट्स विच आर आउटसाइड क्लोज्ड इंटरवल 0 1 सो 1 इज नॉट इंटीरियर पॉइंट 0 इज नॉट इंटीरियर पॉइंट बट इज इट लिमिट पॉइंट विचार करू आपण क्लोज्ड इंटरवल 0 1 चा 1 हा लिमिट पॉइंट आहे की नाही तर काय होणार बघा एनी रेडियस यू टेक बघा इथे काय म्हटलंय फॉर ईच रेडियस मग मी ओपन स्फिअर काढलं त्या 1 च्या भोवती तर मग काय होणार ते ओपन स्फिअर 1 मायनस आर टू 1 प्लस आर आर काही असू शकतो कुठलीही व्हॅल्यू घ्या आरची पण 1 मायनस आर टू 1 प्लस आरमध्ये क्लोज्ड इंटरवल 0 1 मधले 1 व्यतिरिक्त पॉईंट्स आहेत की नाही असणारच आहेत कारण इथे तुमचं हे 1 मायनस आर असेल जरा मोठी डायग्रॅम काढा म्हणजे आणखी चांगलं कळेल 1 प्लस आर असेल तर हे जे ओपन इंटरवल आहे 1 मायनस आर टू 1 प्लस आर त्याच्यामध्ये 1 व्यतिरिक्त या ए या सेटचे पॉईंट्स आहेतच सो 1 हा त्याचा लिमिट पॉईंट आहे म्हणजे तुम्हाला वायवामध्ये वगैरे असे प्रश्न विचारतात गिव अन एक्झाम्पल ऑफ अ सेट इन विच पर्टिक्युलर पॉईंट इज नॉट इंटिरियर पॉईंट बट इट इज लिमिट पॉईंट इट इज ऑल्सो इंटिरियर पॉईंट इट इज ऑल्सो लिमिट पॉईंट अशी सर्व एक्झाम्पल्स तुमच्याकडे तयार पाहिजे बिकॉज ऑलवेज वी कम्पेअर इंटिरियर पॉईंट्स विथ लिमिट पॉईंट्स इंटिरियर पॉईंट बिलॉंग्स टू द सेट आणि ए इंटिरियर म्हणजे आपण काय म्हटलं ए इंटिरियर म्हणजे आपण काय म्हटलं होतं सेट ऑफ ऑल इंटिरियर पॉईंट्स ऑफ द ए इट इज सबसेट ऑफ ए लक्षात घ्या आणि लिमिट पॉईंट हा वेगळा विषय आहे लिमिट पॉईंट्स आर दोज पॉईंट्स विच आर व्हेरी नियर टू दॅट सेट आणि व्हेरी नियर टू ही जी आयडिया आहे ना ती आपण ही अशी या डेफिनेशनने आपण ती सांगत असतो सो आय होप यू अंडरस्टूड दिस डिस्कशन दॅट आय मेड नाऊ वी विल गो फॉर सम एक्झाम्पल्स व्हेनेवर यू डिफाईन द आयडिया आय ऑलवेज से दॅट यू सपोर्ट इट विथ सर्टन एक्झाम्पल्स So what are examples of limit points? So here we will say examples. Generally we can use set of R set examples. म्हणजे आपण R, D ही usual matrix space घेऊ usual म्हणतो याचा अर्थ काय डी एक्स कॉमा वाय इज युज्युअल डिस्टन्स मॉड ऑफ एक्स मायनस वाय आता ह्याच्यामध्ये जर मी कॅपिटल ए हा जो सेट आहे म्हणजे पहिलं एक्झाम्पल घ्या तो समजा मी क्लोज्ड इंटरवल ए बी घेतला किंवा मी ओपन इंटरवल ए बी घेतलं किंवा मी क्लोपन इंटरवल्स घेतली ए ला क्लोज्ड बी ला ओपन ऑर अदर वे ए ला ओपन बी ला क्लोज्ड हे चार वेगवेगळी प्रकार होणार ना त्याच्यामध्ये मग ह्या सर्वांचे लिमिट पॉईंट्स आता त्याच्यामध्ये आणखी एक कन्सेप्ट आहे की जसं आपण तिकडे इंटिरियर पॉईंट्सच्या बाबतीत म्हटलं की सेट ऑफ ऑल इंटिरियर पॉईंट्स इज कॉल्ड इंटिरियर ऑफ द सेट तसं सेट ऑफ ऑल लिमिट पॉईंट्स ऑफ द सेट सेट ऑफ ऑल लिमिट पॉईंट्स ऑफ ए विच इज सबसेट ऑफ एक्स इज कॉल्ड डिराइव्ड सेट तिथे आपण काय म्हटलं इंटिरियर इथे म्हटलं डिराइव्ड सेट ओके डिराइव्ड सेट ऑफ ए आणि मग नोटेशन्स त्याचं आपण असं वापरूया डी ऑफ ए म्हणजेच डिराइव्ड सेट ऑफ ए काही ऑथर्स ते ए डॅश वापरतात आपण डी ऑफ ए वापरू ठीक आहे तर मुद्दा काय आहे की या सर्वांचं क्लोज्ड इंटरवल ए बी मधला कुठलाही पॉईंट तुम्ही घेतलात किंवा ओपन इंटरवल ए बी मधला ए आणि म्हणजे ते मधले सर्व पॉईंट्स हे कंटिन्युअस सेट आहे ना ए आणि बी मधले सर्व रिअल नंबर्स या सेटमध्ये आहे त्यामुळे काय होतं बघा तुम्ही एच्या भोवती बघा हे असं असणार ना इथे ए आहे इथे बी आहे हा ओपन इंटरवल ए बी म्हणजेच काय झालं मधले सर्व रिअल नंबर्स त्या सेटमध्ये आहेत परंतु ए हा आहे की नाही लिमिट पॉईंट ह्याचा तर आहे ह्याचं कारण काय व्हॉट एवर आर यू टेक अँड ड्रॉ ओपन स्फिअर अराउंड ए म्हणजेच ओपन स्फिअर विच इज सेंटर्ड ॲट ए इट विल कंटेन पॉईंट्स ऑफ ए अदर दॅन दिस ए ॲक्च्युली ए नाहीच आहे ओपन इंटरवल घेतल्यावर ए त्याच्यामध्ये नाहीच आहे बट इट कंटेन्स एनी ओपन स्फिअर अराउंड ए कंटेन्स ॲटलीस्ट वन पॉईंट ऑफ द सेट ओपन इंटरवल ए बी त्यामुळे ए हा ओपन इंटरवल ए बीचा लिमिट पॉईंट आहे तसंच बी हा पण लिमिट पॉईंट आहे सेम लॉजिक वी कॅन यूज आणि त्याच्यामुळे ह्या सर्वांचा डिराइव्ड सेट जर कुठलाही यातला तुम्ही घेतलात तरी ह्यांचा डिराइव्ड सेट होणार क्लोज्ड इंटरवल ए बी दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट
ओपन इंटरवल असू दे, क्लोज्ड इंटरवल असू दे, क्लोपन इंटरवल्स असू दे, देअर देअर डिराइव्ड सेट म्हणजे सेट ऑफ द लिमिट पॉइंट्स ऑफ दॅट सेट इज ऑलवेज क्लोज्ड इंटरवल ए बी. सेकंड एक्झाम्पल घेऊ आपण. समजा मी हा सेट घेतला ए आणि त्याच्यामध्ये समजा मी एलिमेंट्स घेतली 1, 1/2, 1/3 म्हणजे हा सिक्वेन्स आपण जो नेहमी वापरतो अनेक वेळा 1/4 एटसेट्रा 1/n अँड सो ऑन. हा जर मी सेट घेतला तर ॲपरंटली तुम्हाला माहितीच आहे 1/n हा जो सिक्वेन्स आहे तो झिरोला टेंड होतो. म्हणजेच काय होणार, याचा जो लिमिट पॉईंट आहे तो झिरो आहे. सो डिराइव्ड सेट ऑफ ए जर तुम्ही विचारात घेतलात तर तो सिंगलटन झिरो आहे. बघा याचं कारण काय, झिरोच्या भोवती कितीही लहान रॅडियस घ्या तुम्ही, राईट, म्हणजे त्याच्या भोवतीचा ओपन स्फिअर काय होणार, -r to +r. आता मला एन हा इत एन मी काही घेऊ शकतो ना, एन बिलॉंग्स टू सेट ऑफ नॅचरल नंबर्स. तो हा आर कितीही लहान असला तरीही मला एन असा नॅचरल नंबर मिळेल की 1/n इज लेस दॅन आर, राईट. आणि म्हणून मग काय होणार की दिस ओपन स्फिअर अराउंड झिरो कंटेन्स ॲटलीस्ट वन पॉईंट ऑफ दिस सेट कॅपिटल ए. त्यामुळे हा जो सेट आहे दुसरा 1, 1/2, 1/3 एटसेट्रा, इट्स लिमिट पॉईंट इज जस्ट सिंगलटन झिरो. त्याच्यानंतर तिसरं उदाहरण बघूया आपण. समजा तुम्ही काय म्हटलं की ए म्हणजे सेट ऑफ इंटीजर्स घेतलात. बघा इंटीजर्स म्हणजेच कुठल्या डायग्रॅम जर आपण काढली तर इंटीजर्सचा सेट म्हणजे 0, 1, 2 देन इकडे -1, -2 अँड सो ऑन अप टू इन्फिनिटी हिअर, अप टू प्लस इन्फिनिटी हिअर, बरोबर ना. मग आता ह्याचा लिमिट पॉईंटचा सेट काय होणार असा ज्यावेळी आपणाला प्रश्न येईल, मग काय होईल बघा. मी कुठलाही रिअल नंबर घेतला, एनी रिअल नंबर इफ आय टेक, देन आय कॅन ड्रॉ ओपन स्फिअर, आय कॅन फाइंड व्हॅल्यू ऑफ आर, ओके, की दॅट ओपन स्फिअर म्हणजे समजा मी फॉर ऑल एक्स असं मला म्हणता येईल, फॉर ऑल एक्स बिलॉंगिंग टू आर देअर एक्झिस्ट से एप्सिलॉन ग्रेटर दॅन झिरो सच दॅट एक्स मायनस एप्सिलॉन 2x + εx राईट इट्स इंटरसेक्शन विथ झेड इज एम्प्टी. आय कॅन फाइंड सच, सपोज आय टेक से 1 मी घेतला तर 1च्या भोवती मी असं ओपन स्फिअर काढेन की त्याच्यामधून मी 1 काढून टाकल्यानंतर त्याचं झेड बरोबरचं इंटरसेक्शन एम्प्टी आहे, सिम्पल आहे. आय कॅन टेक रॅडियस आहे 0.5 इफ आय टेक रॅडियस तर त्याच्या 1च्या भोवतीचं ओपन स्फिअर काय होईल बघा, S1 0.5 हे काय होणार तर 1 - 0.5 होणार, म्हणजेच ते होणार 0.5 to 1.5. आता ह्याच्यामधून मी हे ओपन इंटरवल झालं, त्याच्यामधून मी मायनस सिंगलटन 1 केला तर आता काय उरलं ते 0.5 म्हणजे हे इथे कुठेतरी असणार आणि 1.5 इथे असणार, त्यातून मी 1 हा पण काढून टाकला तर उरलेला जो सेट आहे त्याच्यामध्ये कुठलाही इंटीजर नाही आहे. सो असं मला प्रत्येक रिअल नंबरच्या बाबतीत काम करता येईल. हे 1 तर इंटीजर होता स्वतः, पण समजा मी 0.5 घेतलं रिअल नंबर 0.5 तरीही मला असं एक रॅडियस मिळवता येईल ना. आता 0.5 सॉरी हे इथे नाही घेता ना, एक्स्ट्रीमली सॉरी, हे इथे 1 आहे. आपण 1 कुठे घेतला आहे बघा, आपलं काहीतरी गोंधळ झाला आहे, ठीक आहे, हे बरोबर आहे, हा इथे 1 आहे, मग ह्याच्यामध्ये हा 0.5 आहे, बरोबर ना. नीट डायग्रॅम काढा म्हणजे कळेल. मग 0.5च्या भोवती मी असं एक ओपन स्फिअर काढू शकतो ज्याची रॅडियस मी घेईन 0.25, तर मग ते ओपन स्फिअर काय होणार 0.25 to 0.75. मग त्याच्यामध्ये आधी त्याच्यातून तुम्ही 0.5 काढूनच टाका, पण ह्याच्यामध्ये कुठलाच इंटीजर नाही आहे या ओपन स्फिअरमध्ये. सो प्रत्येक रिअल नंबरच्या बाबतीमध्ये मला एप्सिलॉनची व्हॅल्यू शोधता येईल की त्या एप्सिलॉन ती एप्सिलॉन हा रॅडियस घेऊन मी जर ओपन स्फिअर काढलं अराउंड दॅट एनी रिअल नंबर एक्स आणि इफ आय रिमूव्ह एक्स फ्रॉम दॅट देन रिमेनिंग सेट अँड झेड इट्स इंटरसेक्शन विल बी एम्प्टी. सो कुठलाही रिअल नंबर सेट ऑफ इंटीजर्सचा लिमिट पॉईंट होणार नाही, म्हणजेच मला काय लिहिता येईल, डी ऑफ झेड इज इक्वल टू एम्प्टी. लिमिट पॉईंट्स झेडचे, लिमिट पॉईंट्स नॅचरल नंबर सेटचे, वेन एव्हर आय ट्रीट देम ॲज सबसेट्स ऑफ आर, द सेट ऑफ लिमिट पॉईंट्स इज एम्प्टी, राईट. सो वी विल स्टॉप हिअर. इन द नेक्स्ट लेक्चर
We will see one or two more examples of the limit points and derived set and all that, and then we will try some theorems on this concept of limit points. Okay, thank you.